नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आहे आता वनस्पती वर्गीकरणाचा सगळ्यात शेवटचा भाग बघणार आहे। बघा काय सांगितलेलं आहे, मग ह्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत सगळ्यात अगोदर आपण बघितलं आहे आवृत्तबीजी वनस्पती। हा शेवटच्या व्हिडिओमध्ये शेवटचा भाग आपण बघितलेला होता। आता जो एकच महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे जो परीक्षेला विचारला जातो, बघा द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती यांच्यामध्ये जो फरक आहे तो विचारला जातो। बघा काय सांगितलेलं आहे, द्विबीजपत्री वनस्पती ज्या आहेत त्यांच्यामध्ये आणि एकबीजपत्री वनस्पती ज्या आहेत त्यांच्यामध्ये फरक काय आहे। मग हा फरक बघताना बघा आपण कोणते कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो बी, द्विबीजपत्री वनस्पतींमधल्या ज्या बिया असतात त्यांच्यामध्ये दोन बीजपत्रे असतात आणि एक बीजपत्री वनस्पती ज्या असतात त्यांच्यामधल्या बियांमध्ये एक बीजपत्र असतं। द्विबीजपत्री वनस्पतींची मुळं जी असतात ती ठळक प्राथमिक मुळं म्हणजे सोटमूळ ज्याला म्हटलं जातं तशी असतात आणि एक बीजपत्री वनस्पतींची जी मुळे असतात ती तंतुमुळे असतात। खोड जे आहे द्विबीजपत्री वनस्पतीमधलं ते मजबूत कठीण खोड आहे आणि एक बीजपत्रीमधलं पोकळ आहे। मग आता या खोडामध्ये बघा उदाहरणसुद्धा त्यांनी दिलेलं आहे की वटवृक्ष हे याचं उदाहरण येऊ शकतं आणि एक बीजपत्री वनस्पतींमध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत ती बांबू, पोकळ ज्या वनस्पती येतात त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये बांबू, आभासी ज्यांची खोडं असतात त्याच्यामध्ये केळी आणि चकतीसारखी जी असतात त्याच्यामध्ये कांदा। पान जे आहे द्विबीजपत्री वनस्पतीमधलं ते जाळीदार शिराविन्यास असतं, जाळीदार असं पान आपल्याला तिथं दिसणार आहे। एक बीजपत्रीमधलं जे वनस्पतींमधलं जे पान असतं ते समांतर शिराविन्यास असतं। फूल जे आहे द्विबीजपत्री वनस्पतीतलं ते चार किंवा पाच भागांचे फूल असतं आणि एक बीजपत्री वनस्पतींमधलं जे फूल असतं ते तीन किंवा तीनच्या पटीत भाग असणारे असतं। बघा काय सांगितलेलं आहे, मग आता द्विबीजपत्री आणि एक बीजपत्री वनस्पती यांच्यातला फरक हा विचारला जातो। बघा सगळ्यांच्या हे लक्षात राहिलंच पाहिजे, बिया दोन बीजपत्री बियांमध्ये असतात द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये, एक बीजपत्रीमध्ये एकच बीजपत्र असतं बियामध्ये, मूळ जे आहे ते ठळक प्राथमिक मूळ असतं आणि एक बीजपत्री वनस्पतीमध्ये तंतुमुळे आढळतात। खोड जे आहे ते मजबूत कठीण खोड असतं, एक बीजपत्रीमध्ये पोकळ किंवा आभासी किंवा चकतीसारखी असते। पान जे असते ते जाळीदार शिराविन्यास असतं किंवा एक बीजपत्रीमध्ये समांतर शिराविन्यास असतं। फूल जे असतं ते चार किंवा पाच भागांचे फूल असतं आणि एक बीजपत्रीमध्ये तीन किंवा तीनच्या पटीत भाग असणारे असं हे फूल असतं। बघा मग आता खाली एक आपल्याला एक चौकट दिलेली आहे, बघा त्याच्यामध्ये वनस्पती सृष्टीचे एकूण दोन भागात विभाजन केले गेले, अबीजपत्री बीजपत्री। अबीजपत्री म्हणजे अपुष्प फुले न येणारी, बीजपत्री म्हणजे फुले येणारी। अबीजपत्रीचं पुन्हा तीन भागात केलं गेलं, थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा जे आपण बघितलेले आहेत व्यवस्थित सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये, आणि नंतर बीजपत्रीचं दोन भागात विभाजन केलं गेलं, अनावृत्तबीजी आवृत्तबीजी। आवृत्तबीजीचं पुन्हा द्विबीजपत्री आणि एक बीजपत्रीमध्ये केलं जातं। ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते द्विबीजपत्री आणि एक बीजपत्री वनस्पतींच्या मधला फरक काय आहे हे विचारलंच जातं, सगळ्यांना माहीत असलं पाहिजे। हे लिहून मला तुम्ही माझ्या नंबरवर पाठवून द्यायचं आहे। आणि बघा हा धडा आपला आहे तो इथे संपलेला आहे आणि आता जो खाली तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे तो सर्वांनी लिहायचा आहे आणि मला पाठवायचा आहे। या धड्यात कोणाला काहीही शंका असेल तर मला सांगायचं आहे, आपण पुढं अजून एक व्हिडिओ बनवून त्याच्यात तुमच्या ज्या शंका असतील त्यांच्यावर फक्त आपण व्हिडिओ बनवू। काहीही शंका असतील माझ्या नंबरवर मेसेज करून मला सांगा।